जनता कर्फ्यू लागल्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम सर्व परतवाळा नागरिकांचा धन्यवाद देतो। आज रोजी माननीय पंतप्रधान भारत सरकार यांच्या आवाहनाला जनतेने आपल्या परतवाळा शहरातील जनतेने भरपूर प्रतिसाद दिलेला आहे। 100% आपलं शहर आपल्या प्रतिष्ठाने बंद ठेवून लोक आपल्या घरामध्ये घरामध्ये आहेत, कुटुंबासोबत वेळ घालवित आहेत। ही एक चांगली बाब आहे। आपण सर्वांना माहित आहे की जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये सुद्धा या कोरोना व्हायरसने शिरकाव केलेला आहे आणि याचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी शासनाने ज्या काही उपाययोजना आणि जे काही आदेश निर्गमित केलेले आहे त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका या ठिकाणची शासन आणि पोलीस प्रशासनावर आहे। त्यानिमित्तानं आपल्या शहरामध्ये शासन प्रशासन, पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, NGOs, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, तसेच जे काही सामाजिक म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणारे, राजकीय क्षेत्रात काम करणारे, क्रीडा क्षेत्रात काम करणारे, जे काही धार्मिक क्षेत्रात काम करणारे, हे जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत हे पूर्ण प्रयत्न करीत आहेत की आपण आपल्या शहराला या व्हायरसपासून कसं मुक्त ठेवावं, म्हणजे याची लागण बाधित होणार नाही यासाठी सर्व प्रयत्न करीत आहेत। आणि त्याचा एक सर्वांचे कंबाईन एफर्ट म्हणूनच म्हणा की आजचा हा एक आपण सगळ्यांनी दाखवून दिलेला आहे की आपण किती चांगल्या प्रकारे एकत्र येऊ शकतो आणि याचा मुकाबला करू शकतो। याच्यामध्ये सर्वांना एक माहीत आहे आणि जे काही अज्ञान असेल त्यांनीसुद्धा लक्षात ठेवावं की सर्वप्रथम मला माझी स्वतःची सुरक्षा करायची आहे, माझ्या कुटुंबाची करायची आहे। हे जरी तुम्ही पालन केलं तरी निश्चितच आपण याचा प्रसार आणि प्रादुर्भाव आपण थांबवू शकतो। या ठिकाणी पुन्हा एक आवाहन करू इच्छितो की बऱ्याच ठिकाणाहून बाहेरून राज्यातून देशातून लोक बाहेर येत आहेत, आपल्या शहरामध्ये प्रवेश करीत आहेत, त्यांच्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार आहे। त्यांच्या किंवा जे काही रुग्णालय असेल त्या ठिकाणी शासकीय रुग्णालय त्या ठिकाणी त्यांची तपासणी करण्यात येत आहे, तर आपण ती निश्चित तपासणी करून घ्यावी। आणि ज्या आपल्याला वैद्यकीय अधिकारी सूचना देतात, काही लोकांना होम क्वारंटाईन केलेलं आहे, तर त्यांनी ते पालन करावं, कारण याचा पिरियड हा 14 दिवसाचा आहे। तुमची इम्युनिटी पॉवर चांगली जरी असेल तर तुम्ही स्वतः जरी बाधित असाल आणि तुम्हाला जरी तुमची सिस्टीम चांगली देत असाल तर तुमच्यापासून एखादा व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये आला तो बाधित होऊ शकतो आणि ही चेन खूप मोठ्या प्रमाणात पसरू शकते। यासाठीच आजचा हा बंद जो आहे, ही चेन तोडण्याचा हा महत्त्वाचा उद्देश त्याच्या मागचा आहे आणि आपण लोकांनी त्यासाठी खूप सहकार्य करत आहे। पण त्याचबरोबर सांगू इच्छितो की काही नमुने अशी आहेत की जे विनाकारण मोटरसायकलवर फिरणे, काय आपल्या घरासमोर येणे आणि विनाकारण बसणे, तर एक दिवस आपल्याला आवाहन केलेलं आहे ते पालन करा। असे काही व्यक्ती आपल्या संपर्कात असतील, काही लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, तर त्यांना सांगा की बाबा याचं पालन करा। हे लोकांसाठी नाही, हे स्वतःसाठीच आहे, स्वतःची सुरक्षा करायचं आहे। तर आम्ही जे काही कायदेशीर मार्ग तुम्हाला माहीत आहे की काही